लाडक्या बाप्पांचं वाजत गाजत आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. गणरायाला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातोय. पुण्याचा अधिपती दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल 126 किलो वजनाच्या मोदकाचा नैवेद्य दाखवण्यात आलाय. एका भक्ताने आपल्या लाडक्या दैवतासाठी ही अनोखी भेट दिली आहे. सुक्या मेव्यापासून बनवण्यात आलेल्या या मोदकाला चांदीचा वर्ख चढवण्यात आला आहे. यंदा मंडळाने 126वे वर्ष पूर्ण केले असल्याने 126 किलोचा मोदक तयार करण्यात आलाय. काका हलवाई यांनी हा मोदक बनवला आहे. एका भक्ताने त्याचा नवस पूर्ण झाल्यामुळे हा मोदक अर्पण केला आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर हा मोदक प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे.